नमस्कार. याक्षणाची सर्वात मोठी बातमी. मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगला तापला असताना आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा देखील पुढे आला असून यामध्येच अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली असून आम्हाला ओबीसीतून बाहेर काढण्याचा डाव राज्य आणि केंद्राचा असल्याचा मोठा आणि खळबळजनक आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी करत आपल्या सरकारला घरचा आहेर दिला आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात याचिका दाखल केली असून या याचिकेवरती आज सुनावणी होत आहे. या सुनावणीसाठी छगन भुजबळ हे देखील मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल झाले असून यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. दरम्यान ज्यांना कायदेशीरदृष्ट्या आरक्षण देता येत नाही त्या लोकांना ओबीसीमध्ये सामावून घेतलं जात आहे आणि जे आधीपासूनच ओबीसीमध्ये आहेत त्यांना मात्र ओबीसीतून बाहेर काढण्याचा डाव हा राज्य आणि केंद्र सरकारकडून सुरू आहे. एवढंच नाही तर आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत, कायदेशीर आणि राजकीय लढाई आमची सुरू आहे, असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाचा पूर्णपणे विरोध केला आहे. दरम्यान मराठा समाजाला सर्व प्रकारचे आरक्षण हवे आहे. एकाला कुंभी प्रमाणपत्र मिळालं की त्याच्या नातेवाईकांना कुंभी प्रमाणपत्र मिळणार, प्रमाणपत्र मिळालं की त्यांना आरक्षण मिळणार, शैक्षणिक नोकरी आणि राजकारणात त्यांना आरक्षण मिळणार. खरं तर अगोदरच एवढ्या सगळ्या जाती असताना आता मराठा समाज यात आला तर कुणालाच काही मिळणार नाही ही आमची स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका आहे, त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण द्या, परंतु आमच्यातून देऊ नका, त्यांना वैयक्तिक आरक्षण द्या, असं म्हणत छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भुजबळ विरुद्ध मराठा समाज असा वाद निर्माण होण्याचे चिन्ह राज्यात निर्माण झाले आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा.